नमस्कार फ्रेंड्स, ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या आजारांसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. आपल्या आयुर्वेदामध्ये आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत की त्याने सहज साधे साधे आजार आहेत, साधे साधे रोग आहेत, साधी साधी लक्षणं बरी होतात. आणि आज आपण असाच एक आजार, असंच एक लक्षण. सध्या पावसाळा ऋतू जोरात चालू आहे, सगळीकडे पाऊस धोधो बरसतो आहे. आणि मग या पाण्यामध्ये गेल्यानंतर किंवा शेतकरी बांधव आहे किंवा ज्याही लोकांचा पाण्यामध्ये जास्त संपर्क येतो अशा सगळ्यांना चिखल्या किंवा अनेक भागामध्ये तिला चिखली म्हणतात, कुठे चिखल्या म्हणतात, तर असा हा रोग पायांच्या बोटामध्ये होत असतो. दोन पायांमध्ये गॅप जास्त नसतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचा संपर्क जास्त आल्यानंतर बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होत असतं. असं हे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन आपण घरच्या घरीसुद्धा बरं करू शकतो. आणि मग तुमच्या चिखल्या बऱ्या करण्यासाठी आपण आज अतिशय सोपा उपाय पाहणार आहोत. आजच्या उपायामध्ये अगदी कृती साधी आहे. आपल्याला त्यासाठी लागणार आहे ही जी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात हळद, आणि या हळदीशिवाय तुमची कुठलीही भाजी होत नाही अशी ही हळद अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल तत्व असलेली, तुमच्या त्वचेच्या अनेक आजारांवर उपयुक्त असते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्किनचा आजार असेल तर त्यावर हळद अतिशय उपयुक्त आहे. आणि मग पावसाळ्यात होणाऱ्या चिखल्या ज्या आहेत त्या अँटी बॅक्टेरियल असू द्यात किंवा अँटी फंगल असू द्यात. आणि त्यानंतर दुसरा पदार्थ जो आहे तो आहे तेल, खाण्याचं तेल, याला आपण गोडं तेल असंही म्हणतो. हे खाण्याचं तेलसुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहे. कृती अगदी सोपी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक चमचा हळद या ठिकाणी घ्यायची आहे बाउलमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जवळजवळ अर्धा चमचा गोडं तेल. अशा व्यवस्थित एकजीव होईल अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार होतं. पावसाळ्यामध्ये आपले अनेक शेतकरी बांधव कांद्याची लागवड करत असतात. कोकणामध्ये पावसाळी भागामध्ये भाताची लागवड होत असते. अशामध्ये आपल्या पायांना भेगा पडतात, पायांना चिखले येतात, म्हणजे जखम होते. आणि ही जखम जास्त दिवस राहिली की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि मग हे बॅक्टेरियन इन्फेक्शनसुद्धा होऊन जातं. अशा या सगळ्या असाध्य गोष्टींसाठी अतिशय घरगुती सोपा उपाय आहे. काय करायचं तर दोन बोटांच्या भेगामध्ये तुम्ही ही पेस्ट लावायची. सलग 3 दिवस लावल्यानंतर तुमची चिखली निघून जाणार आहे. आश्चर्यकारक असा हा उपाय आहे. याच्यामध्ये कारल्याची बी वाटून टाकल्यानंतर हे जर मिश्रण तुम्ही तुमच्या कुठल्याही त्वचा रोगावर लावलं तर तुमचा त्वचा रोगसुद्धा नाहीसा होत असतो, इतका प्रभावी हा उपाय आहे. तेव्हा हा उपाय करा, नक्की तुमच्या ज्या चिखल्या आहेत त्या होणार नाहीत. आणि जाता जाता एक विनंती आहे की पावसाळ्यामध्ये जास्त पाण्यामध्ये जर तुम्हाला जावं लागत असेल तर आल्यानंतर पाय लगेच स्वच्छ केले तर चिखली शक्यतो होत नाही. परंतु जास्त वेळ जर तुमचे पाय ओले राहिले किंवा खराब पाण्यामधले जे बॅक्टेरिया असतात ते तुमच्या पायाला चिटकून राहिले तर अशा वेळी ह्या चिखल्या होत असतात. त्यामुळे पाय जर स्वच्छ केले तर चिखल्या होणार नाहीत. झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करा, 3 दिवसामध्ये तुम्हाला फरक नक्कीच पडणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जे बूट आहेत ते बूट, पावसाळी बूट जर असतील तर ते शक्यतो वापरावा. तुमच्या पायाचं आजूबाजूला जे वातावरण आहे ते दमट होऊन त्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता ज्यादा असते. त्याच्यामुळे शक्यतो शूज जे आहेत ते वापरू नका. वापरायचे असतील तर नक्कीच पावसाळी शूज तुम्ही वापरू शकता. अशाच साध्या सोप्या घरगुती उपायासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद देता. तुमच्या सगळ्या लाईकमुळे मला खूप सारा खरंच आनंद मिळत असतो. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि माहितीपूर्ण, त्याचबरोबर खात्रीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.